नए वीडियोस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें। तुम्ही कामात होतात म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही। आता मी काम करत असताना तुम्ही मला डिस्टर्ब करायचं नाही। मला पुढे काय ढकलते, थांब थांब। कोण तुम्ही? चोर। चोर आहे। इथे काय लुटायला आलात? हो। तुम्हाला गोळी घालायची आहे ना, मला घाला। यांना काही करू नका प्लीज। माझ्या पायावरून पाय कर पुराडा झाला। ए बस झालं तुझं नाटक, चलो बाजूला। तुम्हाला काय वाटलं, हे खेळण्यातलं पिस्तूल आहे? खटका ओढायचा अवकाश स्फोट होईल। कशाचा? पिस्तुलाचा नाही, डोक्याचा। ए जरा घट्ट धर। ओ चोर, काय शोधताय? डांबर गोळे। अहो तुम्हाला पैसे पाहिजेत का? ते कपाटात साडी खाली ना, 10,000 रुपये ते घ्या। थँक यू वहिनी। आता आता ह्यांना सोडून द्या। एवढ्या सहज? अहो मग मग तुम्हाला दागिने पाहिजेत का? साडी देत ते घ्या। आता आता जरा चोर भाऊ यांना लवकर सोडा। पण माते, मी जर याला सोडून दिलं आणि यांनी पोलिसांना बोलवलं तर? ते पोलिसांना नाही बोलवणार। एखाद वेळेस घरामध्ये चोर घुसला होता असं जर यांना कळलं ना तर ते पटेल। पण पण याला जर इथे बघितलं तर सगळं बिघडेल हो। म्हणजे काय माते? म्हणजे हे तुझे? हे माझे धर्मपती। म्हणजे हे हा माझा प्रेमपती। अरे देवा, माता तर चवीने माती खाते। मामा 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 मामा, एवढे पैसे कुठून आणलेस? हे एका सज्जन माणसाने दिले बायकोला फसवल्याबद्दल। आणि हे एवढे पैसे तुम्ही कुठून आणलेत? एका सज्जन बाईने दिलेत नवऱ्याला फसवल्याबद्दल। मामा आता ह्या पापी पैशांचं करायचं काय? कंगव्याच्या तोंडी लागायला तरी केस आहेत का? झालं झालं, माझ्या टकलावरून सुरुवात झाली। अगं बायका नवऱ्याशी तू कमवत नाही, त्यांना सुखात ठेवत नाही म्हणून भांडतात। तू माझ्याशी टकलावर भांडतेस? मग तुम्ही आहातच टकले। स्वतः पोलीस असून भामट्यासारखं फसवलं मला। साहेबांनी तुम्हाला फसवलं हे कसं काय? मला बघायला आले होते ना तेव्हा वर्दीत आले होते। माझे वडील म्हणाले कॅप काढा, तेव्हा म्हणतात कसे ड्युटीवर आहे कॅप काढता येणार नाही। माझ्या वडिलांना वाटलं मोठे प्रामाणिक ऑफिसर आहेत। मग मी प्रामाणिक नाही आहे? मग तुमच्या कधी लक्षात आलं यांच्या टकलाविषयी? काय गे सटवे, सगळे डिटेल्स तुला आताच पाहिजेत का? आमच्या पहिल्या रात्री की नाही हे फेटा घालून माझ्या रूम मध्ये आले। मी म्हटलं फेटा काढा, तर म्हणतात कसे आधी लाईट बंद कर। मी लाईट बंद केला। अगं बाई मग काय, चंद्र दूर आकाशात दिसण्याऐवजी माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागला। मी आनंदाने चंद्राला हात लावला तर काय, ते यांचं टक्कल होत। तुला काय आपली लव्ह स्टोरी सगळ्या जगाला ओरडून सांगायचे का? मग खोट सांगते खरं तेच बोलते। हा हॅलो बोला साहेब। नाही नाही, बायकोच्या लग्नाची लव्ह स्टोरी ऐकत होतो। काय झालं ताबडतोब बोलवलंय? आलो 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 आलो। या बया, फोन वाजला सुद्धा नाही तरी घाई घाई निघून गेलं का हो मॅडम? हा का, माझ्या नशिबालाच टक्कल पडलंय। दुसरं काय, टकलाचा विषय काढला ना की असेच पळून जातात।
चितलणी आली. अरे करतो काय तू? आपण चोरटे आहोत, भुरटे नाही. हे लोक भामते आहेत. एवढ्या मोठमोठ्या बॉक्सेस असतात पण त्यात एवढीशीच वस्तू असते. ए ते बघ, चालत बोलत दागिन्याच दुकान. महिला देवी लक्ष्मीने आपल्यासाठी लहान मुलीचा अवतारच घेतलाय जणू. शनुले, ए शनुले, अरे बोल ऑन झाड नवे. बघ कसा मोठा बॉल. अरे मोठा पाय कसा करतो, उचल तिला, उचल उचल. मम्मी चला बाजूला व्हा, बाजूला व्हा. काय झालं? काय मुलीला घेऊन पळत होता, आम्हाला वाटलं तुम्हीच चोर आहात. पण या मुली बरोबर तुम्ही आम्हा सगळ्यांचे प्राण वाचवलेत. अहो देव तर कुणीच बघितला नाही, पण आता तुम्हीच आमचे देव आहात. तुम्ही पडलात, पण पडता पडता बॉल मात्र दूर फेकला. जगातल्या कुठल्याही क्रिकेट प्लेअरला असा थ्रो करता यायचाच नाही. हे आमचे कोच ग्रेट आहेत ना. बघितलं बघितलं साहेब, हा तुम्हालाच मारायचा डाव होता. या दोघांमुळेच तुमचा जीव वाचला. खरंच माझे प्राण वाचवण्यासाठी तुम्ही तुमचे प्राण धोक्यात घातले. खरं सांगू, तुमचे आभार मानण्यासाठी सुद्धा माझ्याकडे शब्द नाहीये. धन्यवाद. नाही शब्द नसते तरी चालतील, पण कॅश दिली असते तरी चालली असते ना. कोणाची का बाई माझी ती. साहेब तुम्ही माझ्या मुलीचे प्राण वाचवलेत, थँक्यू व्हेरी मच. हे जर दागिने खरे असते तर आत्ताच्या आत्ताच तुम्हाला देऊन टाकले असते. तुला काय अक्कल आहे? खोटे दागिने असताना तू खरे म्हणून सांगतोस? फुकट टाइम गेला ना, सगळा वेळ खर्च झाला, मेहनत फुकट गेली ना. मुलगी कोणी दाखवली? अरे मी दाखवली म्हणून काय झालं? तुला काय कळत नाही? अरे मला माहित असेल तो काय माझा सासरा आहे. चल बॅड लक सर. कोलेची पोरगी लक्ष्मी वाचली. बॉस सध्या ना तुमचे ग्रह फिरले. गबरे, माझे ग्रह नाही फिरले, तुमचे दिवस भरले आहेत. दिवस तर त्या कोल्ह्यांचेच भरले, पण आज वाचला असता. पण आता तसं नाही होणार. आता त्या कोल्ह्याची शिकार करायला मी तुमच्यासारख्या कुत्र्यांना नाही पाठवणार. प्रत्यक्ष यमराजाला बोलवलंय, आणि तो जर अपयशी ठरला तर हा शेरसिंग लांडगे कोल्ह्याची शिकार करेल. कोल्हा संपेल. फिनिश. मामा जरा जपून, आतमध्ये कॅमेरे असतील. गुड, आपण कॅमेराच चोरू. तसं नाही हो, आपण हे मास्क घालूया. हे घ्या. ऐला, मला सचिन तेंडुलकर झाल्यासारखं वाटतंय. मग आहोतच आपण,
सचिनला बॅट घेऊन पळायचे पैसे मिळतात, आपल्याला बॅग. रिवाइंड रिवाइंड. माझे ग्रह नक्की बदललेत. अरे सकाळपासून माझे ग्रह बदललेत, म्हणूनच मी या सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंग धोनीला ओळखू शकलो. ताबडतोब FIR लिया लाग्या. मी उद्याच्या उद्या सचिन आणि धोनीला कॅच करतो. पण तुम्ही सचिन आणि धोनीला पकडू शकणार नाही. का, काय झालं? कारण 2020 चा वर्ल्ड कप चालू आहे आणि महिन्याभरापासून आपली सर्व टीम दौऱ्यावर आहे. आणि गुन्हा तर काल रात्री घडलाय. अरे वा, मी तर तुम्हाला मूर्ख समजत होतो, पण तुम्ही तर एकदम हुशार निघालात. मग उगीचच कोणी होत नाही हवालदार. ठीक आहे ठीक आहे, असो आता ऐका. तो पर्यंत मी सचिन तेंडुलकर उर्फ टाटा आणि महेंद्र सिंग धोनी उर्फ बिर्ला या दोघांना रंगी हात पकडत नाही. तो पर्यंत माझ्या टकलावर तेलच लावणार नाही. कोणाला लुटताय? डोंट मूव, अदरवाइज आय विल कॉल फायर. नाही, फायर ब्रिगेडला कशाला बोलवताय? आग लागली काय कुठं? मूर्खा, कॉल फायर म्हणजे फोन कॉल नाही. मी गोळी खालीन गोळी. मस्त शुद्ध मराठीत बोला ना. एक तर आम्हाला इंग्रजी येत नाही, म्हणून इंग्रजी मध्ये बोलता काय तुम्ही? आणि या घरात आमच्या दोघांशिवाय दुसरा कोणी राहत नाहीये, मग कोणाला घालणार गोळ्या तुम्ही? काल रात्री तुम्ही दोघ जण कुठे होतात? घरीच होतो. देशी दारू ढोसली, मटन बिर्याणी हाणली आणि मुर्द्यासारखे घोरत होतो. टकला वरून अक्कल ठरू नका. आणि दोघांनी पळून जायचाही प्रयत्न करायचा नाही, त्याच्या गोळी खाली. नाही, आम्ही कशाला पळून जाऊ? टॅक्स नाही त्याला डर कशाला? टॅक्स कर कर नाही त्याला डर कशाला? आणि जो चोरेल तो डरल कशाला? मला या घराची झडती घ्यायची आहे, झडती. कारण या घरात मला नक्कीच मोठं खबाड मिळणार आहे. प्लीज प्लीज घ्या, झडती घ्या. बरेच दिवस घर आवरलेलं नाहीये. माझ्याही बऱ्याच गोष्टी हरवल्या, त्या तरी सापडतील. इकडे या म्हटलं ना. या गोणीत काय आहे? तांदूळ आहे, स्वच्छ आहेत, धुतल्या तांदळासारखे. गोण खाली ठेवा. नाही राहू दे ना, बरी ठेवा. बाजूला. अरे वा अरे वा, चमत्कार! टक्करग्रस्तांसाठी सुवर्ण संधी. पत्ता फडके रोड खाऊ गल्ली भडके झोपडे केसच के. टाटा बिर्ला, हे सगळं खरंय ना? तर बऱ्याच जणांना त्याचा अनुभव आलाय. एका माणसाचे केस तर एवढे वाढले की चुकून डोक्यावरून हात फिरवताना हात आतमध्ये अडकला. सोडवायला 2 दिवस लागले. काय सांगताय काय? अहो पण मला पण याचा नक्की उपयोग होईल ना. म्हणजे काय? अहो बायको सारखे टोमणे मारते हो. टकल्या टकल्या टकल्या. आता जातो आणि दाखवतो तिला. टकल्या असं म्हणते तुम्हाला बायको? टकल्या असं म्हणते तुम्हाला बायको? होय हो. टकल्या गेला गेला तो गेला. चल पहिला नोटा मोजूया. ए मोजायला कशाला पाहिजे? टीव्ही ऑन कर, तेच सांगतील आपण किती पैसे चोरले ते. रिमोट कुठे? अरे आपण टीव्ही चोरलाय, रिमोट थोडी चोरला होता. आपला टीव्ही स्पेशल आहे. हे बघ. Ah.
आजच्या ठळक बातम्या. काल रात्री आपल्या शहरातील येरे येरे पैसा या प्रसिद्ध बँकेवर दरोडा पडला. बँक मॅनेजरच्या रिपोर्टनुसार चोरीला गेलेल्या नोटा जीर्ण शीर्ण होत्या, त्यामुळे काळजीचे कारण नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. हे जीर्ण शीर्ण म्हणजे जीर्ण शीर्ण उघड ना, चल गोंड उघड ना, उघड. जीर्ण शीर्ण म्हणजे फाटक्या नोटा. अरे बापरे, अहो या नोटा चिकटवत बसलो तर ह्याचाच खर्च जास्त व्हायचा. मग तर काय करायचं, काय करायचं, काय नष्ट करूया. ह्या जर नोटा सडल्या तर ह्याच्या वासानेच आपण मरू.